उद्धव ठाकरे यांची मोठी राजकीय खेळी उद्धव ठाकरे यांचा भाजपला सर्वात मोठा धक्का दोन हजार बावीस साली करून दाखवल्या शब्दामुळे विरोधकांचा साप झाला जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे विचित्र रसायन होते एकमेकांसोबत टोकाने लढले परंतु ती विचारांची लढाई होती त्या दोघांची मैत्री कायम होती जॉर्ज फर्नांडिसांचे एक वैशिष्ट्य होते त्यांच्यासमोर उभं राहण्याचं डिपॉझिट जप्त व्हायचे आम्ही लोकशाही वाचवणार हे देशातील सगळ्यांनी ठरलो तर नक्कीच देशातील लोकशाही वाचेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की मराठी माणसांनी एकत्र येत साथ दिली तर महाराष्ट्राची ताकद काही दिसून येईल कामगारांची हित हा शरदराव आणि आमच्यातील एक समान धागा होता आमच्याकडे महापालिका होती कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्रित मधला मार्ग काढायचो आज देशांसमोर अंधार आहे आणि मानाच्या काळात अंधारे मे जयप्रकाश म्हटलं जायचं तसं आता आपल्याला व्हायचे आहे शिवसेना समाजवादीला सुरुवातीला एकत्र आले होते त्यानंतर बरीच वर्ष दुरावलो त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने विचार करायला तुम्ही सोबत आला त्याबद्दल ठाकरेंनी धन्यवाद म्हटलं त्यासोबत सगळ्या समाजवादी विचारांचे मला कुटुंब प्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही माझा उल्लेख करताना माझी मुख्यमंत्री केला गेला मला मुख्यमंत्री आजी माझी काय मानता यापेक्षा तुम्ही कुटुंब प्रमुख मानता याच महत्वाचं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही कोरोना काळातील टॅगलाईन होती आज मला महात्मा फुलेंची पगडी आणि घोंगडी दिली मी ती हातात द्यावी असं म्हटलं कारण पगडी पेलवण्यासाठी डोका असावं लागतं आज रिकामी डोकी खूप आहेत त्या टोपी खाली दडले काय असंही होते उद्धव ठाकरेंनी सांगितले शिवसेना प्रमुख मला नेहमी म्हणायचे उद्धव एक लक्षात ठेव केवळ तू लोकांना आवडा म्हणून खोटा मुखोटा घालू नकोस मी जसा आहे तसा आहे एकतर स्वीकारा अन्यथा नकारा मी त्या रीती पुढे जातो एकवीस समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझं भाग्य आहे आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती तर विचारांची होती आज आपण सगळे एकत्र जमलोय जुना आठवणींना उजाळेत होतोय आता मरणावर उभे आहोत कार्यकर्ता हा आपला कणा आहे आमच्या संघटनेत गटप्रमुख सगळ्यात महत्वाचा असतो तळागाळापासून वरपर्यंत एक जिद्द असेल आणि लढाई असेल तर जिंकता येते आम्ही भाजप सोबत पंचवीस वर्ष एकत्र होतो मग दूर का झालो मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली सत्ता येताना सगळे जवळ येतात परंतु सत्ता नसताना जी येतात ती खरी मैत्री भाजपला मैत्री जमली नाही दुसऱ्याला मोठा होऊ द्यायचा नाही शिवसेना भाजप युती फोडायचे कारण काय होते असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे दरम्यान ठाकरेंच्या या खेळीमुळे भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवा देणार की सांगा येणार काळात उद्धव ठाकरे भाजपला हरवू शकतात काय याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका